मित्रांनो, नुकतंच 10वीचे रिझल्ट लागले आणि 10वी पास झालेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. पण यापुढे काय करायचं आहे ते तुम्ही ठरवलं आहे का? तुम्ही कोणती स्ट्रीम घेणार आहात, कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात, किंवा तुम्ही करिअर म्हणून कोणती फील्ड चूज करणार आहात, या सर्वांचा डिसिजन तुमचा झाला आहे का? किंवा तुम्ही अजूनही कन्फ्युजनमध्ये आहात? जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचं कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी नक्कीच मदत होईल. नमस्कार मित्रांनो, मी संकेत मोरे, ठाणे का ठाणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, ही व्हिडिओ 10वीचे विद्यार्थी ठाण्यातील कोणते कोणते कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकते या संदर्भात आहे. तर कॉलेजेसची लिस्ट पाहण्याआधी 10वीनंतर करिअर म्हणून तुम्ही कोणकोणते फील्ड चूज करू शकता आपण ते पाहूयात. यात मुख्यतः आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ITI कोर्सेस, इंजिनिअरिंग डिप्लोमाज व नॉन टेक्निकल डिप्लोमाज हे ऑप्शन अवेलेबल आहेत. आर्ट्समध्ये आपल्याला सोशिओलॉजी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, इंग्लिश, लॉजिक, मॅथ्स, पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, तसेच लँग्वेजेसमध्ये मराठी, हिंदी, फ्रेंच, सिंधी, गुजराती, IT, उर्दू, जर्मन हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखा. यात बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स और सेक्रेटरियल प्रॅक्टिस हे दोन विषय ऑप्शनल असतात. तसेच लँग्वेजेसमध्ये मराठी, हिंदी, फ्रेंच, सिंधी, गुजराती, उर्दू, IT इत्यादी लँग्वेज ऑप्शनमध्ये आहेत. सायन्स म्हणजे विज्ञान शाखा. यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक, बायोलॉजी, कम्प्युटर, इंग्लिश, तसेच व्होकेशनल सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, सायकोलॉजी, जिओलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, IT व कम्प्युटर सायन्स इत्यादी सब्जेक्ट आहेत. ITI कोर्सेस म्हणजेच टेक्निकल कोर्सेस. यात वायरमॅन, कम्प्युटर, ड्राफ्ट्समॅन, प्लंबर, कार्पेंटर, टर्नर, फिटर, पेन टेक्नॉलॉजी, टूल अँड डाय मेकर, तसेच आणखीन बरेच कोर्स अवेलेबल आहेत. इंजिनिअरिंग डिप्लोमाज. यात कम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, प्रोडक्शन, IT, केमिकल, सिव्हिल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इत्यादी डिप्लोमा कोर्स आहेत. 10वी बेसवर तुम्ही हे डिप्लोमा करून त्यानंतर डिग्री देखील करू शकता किंवा 12वीनंतर डायरेक्टली डिग्री करू शकता. आणि नॉन टेक्निकल डिप्लोमाज. यात ज्वेलरी डिझाईन, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, वेब डिझायनिंग, फोटोग्राफी, ॲनिमे, ग्राफिक्स, मेडिकल लॅब अँड टेक्नॉलॉजी, ब्युटी अँड कॉस्मेटोलॉजी इत्यादी कोर्सेस तुम्ही करू शकता. मित्रांनो, ही माहिती झाली तुम्ही कोणती कोणती स्ट्रीम निवडू शकता. आता आपण पाहूयात ठाण्यामध्ये कोणते कॉलेज आहेत जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. चला पाहूयात. सर्वप्रथम आपण ज्युनियर कॉलेजेस पाहूयात. यामध्ये SES, सरस्वती ज्युनियर कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, वसंत विहार ज्युनियर कॉलेज, सेंट जॉन द बॅप्टिस्ट कॉलेज, JVM न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज व श्रीरंग विद्यालय. या ठिकाणी तुम्ही 11th व 12th करू शकता. जोशी एन बेडेकर कॉलेज म्हणजेच ठाणा कॉलेज, सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, RJ ठाकूर कॉलेज, नानजीभाई किमजीभाई ठक्कर ठाणावाला म्हणजेच NKT, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे KBP कॉलेज, तसेच ज्ञानोदय कॉलेज व थिराणी कॉलेज काही सिनियर कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव रेग्युलर कॉलेजमध्ये शिकता येऊ शकत नाही ते विद्यार्थी नाईट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्युनियर कॉलेज, तसेच ATP नाईट ज्युनियर कॉलेज, तसेच 10वीनंतर टेक्निकल कोर्सेस करण्यासाठी ITI, कोपरी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व नॅशनल टेक्निकल इन्स्टिट्यूट वागळे रामनगर हे आहेत. इंजिनिअरिंग डिप्लोमाज कॉलेज, VPM's पॉलिटेक्निकल ठाणे, मुच्छालया पॉलिटेक्निकल ठाणे व KC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. तर मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. लवकरात लवकर तुम्ही तुमचं ॲडमिशन करून घ्या. त्याचसोबत गव्हर्नमेंटने शिक्षण पद्धतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. या बदलानुसार आत्ताचं शिक्षण हे रट्टा मारण्यापेक्षाही अधिक स्किलवरती बेस असेल. ह्या शिक्षण पद्धतीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
ठाण्यावरती तुम्हाला कोणत्याही विषयावरती स्पेसिफिक व्हिडिओ हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. आपण भेटूयात एक नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयावरती. तोपर्यंत गुड बाय.